ब्रिटनच्या जनतेने दिला युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा कौल. 52% जनतेचं बाहेर पडण्याला मत, तर आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणावर होणार मोठे परिणाम. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचे पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचे संकेत. ऑक्टोबरपर्यंत नवीन पंतप्रधान ठरवणार. मुंबई शेअर बाजारात जोरदार घसरण. सेन्सेक्स 974 अंकांनी घसरला, तर निफ्टी 265 अंकांनी. टाटा मोटर्सला सर्वात मोठा फटका. शेअर्स 10% घसरले. औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातल्या गीता या पांढऱ्या वाघिणीचा मृत्यू. वृद्धापकाळानं मृत्यू झाल्याचा प्राणी संग्रहालयाचा दावा. शिर्डीमध्ये नगरपंचायतीच्या ड्रेनेज लाईनमध्ये गुदमरून 4 जणांचा मृत्यू. 1 जण अत्यवस्थ. चेंबरमध्ये अडकलेल्या कचरा काढण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्यांनी गमावला जीव. दापोली तालुक्यात अनेक गावात दरडी कोसळण्याचा धोका. दाभोळटेमकर वाडीतल्या नागरिकांना प्रशासनाची स्थलांतराची नोटीस. भिवंडीजवळच्या कालवाड गावातले नागरिक त्रस्त. वारंवार घडतायत गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना. पोलीस खात्यात ढिंब. सुब्रमण्यम स्वामी यांची पुन्हा एकदा शाब्दिक तलवारबाजी. म्हणाले, मी संयम बाळगला नाही तर रक्तपात होईल. अरुण जेटलींच्या सल्ल्याला दिलं उत्तर.